कांद्याला भाव मिळत नसल्यानं नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे परंतु त्यांच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे फारसा प्रतिसाद मिळत नाहीये देवळा तालुक्यातील उमराणेमधील न्यूट्रोबी अॅग्रो फार्मल कंपनीच्या कांदा खरेदी केंद्रातून याचा आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी कुल यांनी नाफेडच्या माध्यमातून ना कांदा खरेदी केले ते मात्र आपण जर त्याचा रिस्पॉन्स बघितला तर रिस्पॉन्स त्याचा प्रतिसाद अत्यंत कमी आहे आपण उमराणेमधील देवळा तालुक्यातल्या उमराणेमधील एका नाफेडच्या खरेदी केंद्रावर आहोत आणि इथे आपण बघतोय की फार कमी प्रमाणामध्ये शेतकरी येत आहेत आणि कांद्याची इथे खरेदी नाफेडच्या माध्यमातून केली जाते याची कारण वेगवेगळे सांगितले जातात एक तर निकष जे निकष इथे लावण्यात आलेले आहेत कांद्याची प्रतवारी कशी असावी या संदर्भातले निकष आहेत मग तो कांद्याचा रंग कसा असावा त्याला कोंब फुटलेले असावेत का नसावेत जर कांदा हा शेतातनं काढताना त्याला विळा लागलेला असेल तर तो कांदा देखील रिजेक्ट केला जातोय इथले संचालक आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात पंकजबाई काय सांगाल काय निकष लावलेले आहेत आपलं केंद्र कधी सुरू झालं आतापर्यंत एक तारखेपासून आपल्याला ऑर्डर भेटली होती साधारण आतापर्यंत तीन ते चार गाडीचा आज माल झालाय आपल्याला आणि निकष साहेब असा एक पंचेचाळीस प्लस कांदा लागतो लाल कलरचा कांदा लागतो बाकी व्यवस्थित कांदा पाहिजे जो बेल्या नकोय त्याच्यात ग्रेडिंग करून शेतकरी राजांनी कांदा आणून दिला पाहिजे या पद्धतीने कांद्याची खरेदी चालू आहे कालचे नऊशे एकतीस रुपयाचे भाव होते आज साधारण दहा पाच रुपये अजून रेट आले नाही आता येतील पण नऊशे चाळीसच्या आजूबाजूला भाव येण्याची शक्यता आहे शेतकरी देखील इथे आहेत दादा तुम्ही इकडे कांदा घेऊन आला होता तुम्हाला काय भाव मिळाला कांदा काल माझा एक ट्रॅक्टर विकला तो आठशे पंचेचाळीस रुपयांनी कांदा गेला आठशे पंचेचाळीस रुपये व्यापारी मार्केट मार्केटमध्ये आमचा कांदा घेत असेल मग नाफेडनी काय भाव खरेदी केला पाहिजे शेतकऱ्याला के त्याचा फायदा काय झाला पाहिजे कारण मार्केटमध्ये कांदा आम्ही खूप ग्रेडिंग करून घेऊन जातो असं काही नाही पण नाफेड म्हटल्यानंतर कांदा ग्रेडिंगच करून घेऊन जावं लागतं एक ट्रॅक्टर कांदा ग्रेडिंग करायला आम्हाला सहाशे रुपये मजुरी आहे त्याच्यामुळे हा बाराशे रुपये कांदा जर मार्केटमध्ये प या नाफेडनी जर खरेदी केला हुँ. तर आम्हा आम्हाला बी काहीतरी दोन पैसे मिळतील आणि चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल पण असं जर झालं तर आम्हाला आमचं मार्केट यापारीच बरे ना आम्हाला फायदा काय सरकारने बाजार समितीमधन कांद्याची खरेदी करावी आणि सर्वच शेतकऱ्यांना न्याय आणि दिलासा द्यावा ही मागणी होते कॅमेरामन किरण कटारे सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा उमराणे देवळा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट